त्या ठिकाणी 1500 रुपये नाही 15 कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही, प्रेमाला कधी लाज देता येत नाही। आणि काळजी करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे। करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थाने समाज सुधारणा काय असते हे दाखवून दिलं ते राजश्री शाहू महाराज यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री हसन मुश्रीफजी, आमचे सहकारी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंतजी, खासदार धनंजय महाडिकजी, धरेशील मानेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित, आमदार प्रकाश आबिटकरजी, प्रकाश आवाडेजी, राजेश पाटीलजी, राजेंद्र पाटील यड्रावकरजी, सदाभाऊ खोतजी, अमल महाडिकजी, निवेदिताताई माने, राजेश क्षीरसागर, भरमू अण्णा पाटील, चंद्रदीपजी नरके, सुरेशराव हळवणकर, संजय मंडलिकजी, शौमिकाताई महाडिक, अरुण डोंगळे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या शक्तीपीठात येऊन शक्तीची उपासना करण्याकरता, शक्ती स्वरूपा आमच्या सर्व भगिनींचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नमस्कार करून आपले आशीर्वाद आमच्या तिघांकरता आणि आमच्या सरकारकरता या ठिकाणी मी घेतो। खरं म्हणजे आपल्याला ही देखील कल्पना आहे की आज आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि काल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी पोलंडमध्ये होते आणि त्या ठिकाणी पोलंडमधून त्यांनी कोल्हापूरच्या स्मारकाला त्या ठिकाणी नमन केलं। कारण कोल्हापूरजवळचं छोटंसं गाव वळीवडे या गावाने 1942 ते 1948 या काळात 5000 पोलीस शरणार्थींना त्या ठिकाणी आपल्या गावात ठेवलं होतं आणि काल ज्यावेळेस माननीय पंतप्रधान पोलंडमध्ये गेले तर पोलंडच्या लोकांनी देखील कोल्हापूरचे आभार मानले आणि कोल्हापूरचं अभिनंदन केलं। त्याबद्दल कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे एक प्रकारे स्वागत केलं पाहिजे। आणि ज्यावेळेस त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी मराठीत केला त्यावेळी प्रचंड दाद पोलंडच्या लोकांनी त्या ठिकाणी दिली हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं। आजचा कार्यक्रम आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने हा निर्णय घेतला की महिलांना सक्षम केलं तरच आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमची जी स्त्री शक्ती आहे ही स्त्री शक्ती सक्षम झाली ती जर देशाच्या मुख्य प्रवाहात आली, ती जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आली तरच आपला देश विकसित होऊ शकतो। आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले की ज्यातनं आपल्या महिलांना सक्षम करता येईल। आता 25 तारखेला मोदीजींच्या नेतृत्वात जळगावला लखपती दीदीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला। मग लेक लाडकी सारखी योजना त्या ठिकाणी सुरू केली की ज्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे, मुलीच्या जन्माचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। आमच्या महिलांना एसटीमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो ही योजना सुरू झाली
तर त्यावेळी एसटीचे अधिकारी म्हणायचे एसटी आधीच तोट्यात आहे, तुम्ही अजून तोट्यात टाकताय, पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एसटीचा फायदा झाला। त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे। आता ही लाडकी बहीण योजना आहे, ज्या योजनेमध्ये 1500 रुपये प्रति महिना आपण महिलांना देतोय। काही लोक याच्यावर देखील टीका करतात, काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का। खरं म्हणजे बहिणींनो, हे संवेदनहीन लोक आहेत, यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही। अरे 1500 रुपये नाही 1500 कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही, प्रेमाला कधी लाज देता येत नाही। प्रेमाचं उतराई हे केवळ प्रेमात न होता येतं, पण या ठिकाणी ही योजना बंद पडली पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न। कोर्टामध्ये गेले, कोर्टात हारले। मला आजही आठवतं ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली, हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते 10% महिलांना देखील हे मिळणार नाही। आम्ही सांगितलं आम्ही 2.5 कोटी महिलांना देणार आहोत, आज आपण पाहू शकतो जवळजवळ 1.25 कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि पुढच्या महिन्यापर्यंत 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोहोचणार आहे। आणि काळजी करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे। त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही, हा देखील विश्वास मी देतो। आणि यासोबत ही देखील आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या मुलींकरता राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। सर्व प्रकारचे कोर्सेस, इंजिनिअरिंग, डॉक्टर, एमबीए, बीबीए, सगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे, त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। आज आपल्याला माहिती आहे बचत गटाची एक मोठी आंदोलन आपण सुरू केलं, जवळजवळ या ठिकाणी 65 लाख कुटुंब आपण बचत गटाशी जोडले आणि त्यासोबत त्याचा जो रिव्हॉल्व्हिंग फंड आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला, जवळजवळ 9000 कोटी रुपये बचत गटांना त्या ठिकाणी आपण दिले। महिलांना पैसे दिले तर फायदा काय असतो, महिलांना दिलेलं कर्ज 100% परत आलं, एकही नवीन पैसा एकाही गटाने त्या ठिकाणी बुडवला नाही, किंबहुना ते पैसे कसे वाढवता येतील हाच प्रयत्न आमच्या महिलांनी केला। आणि म्हणूनच आज या सगळ्या महिला केंद्रित नीतीमुळे आमच्या महिलांना त्या ठिकाणी केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे।